लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझ्याकडे बघतया खुदकन हसतया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धुन. ओंझळली त लपलया जीव पडा जपलया आलं कस माझ्याकडं लाजत आलं स्वतःहून. तुझ्या विना कस करू प्रेमाचा मी सामना आज तरी साथ दे रे हीच मनोकामना. हे माझ्याकडं बघतया खुदकन हसतया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धुन. माझ्या दिलाचो पाऊशर किलोचो पारधा इकायचो घे ना घे. माझ्या दिलाचो पाऊशर किलोचो पारधा इकायचो घे ना घे. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर लोकमत डॉट कॉम मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज थोडीशी मैफिल जरा रंगीन करूया, कारण की चैतन्य आज आपल्यासोबत. खूप खूप स्वागत पंकज सर. म्हटलं तर तुमचा हात असा डोक्यावर वगैरे ठेवून की चल आता तू लकी झालेला आहेस, आणि लकी तर तू आहेस म्हणजे प्रेक्षकांच्या घरात मन करून राहिलेला आहेस तू. काय नाही, खूप आनंद होतोय मला की लक्की फिल्म मध्ये मी लक्की आहे की मला लक्की फिल्म मध्ये गाण्याची संधी मिळते. ट्रेंड झालंय गो, म्हणजे सुरुवातच मी खूप लकी आहे असं ऐकल्यावर ठरवतो काय बोलायचं, कारण की तो सगळं आमच्या वाट्यात पण बोललेला असतो. तर चैतन्यमुळे आमच्याकडे चैतन्य आलंय आणि बोललेला जातो तो. कसा होता एक्सपिरियन्स लकी चित्रपट? चित्रपट म्हटलं की एक भीती असते, सिनेमा वगैरे आपण फक्त टीव्हीवर बघतो वगैरे. जेव्हा तुला ऑफर आली ती कशा प्रकारे आली ऑफर? म्हणजे माझं रिहर्सल होतं टेक्निकल, तेव्हा मला एक सर भेटले, कपिल सर बोलले. ते बोलले की तुला संजय दादांच्या फिल्ममध्ये गाणं गाण्याची संधी मिळते. तर सरांना म्हटलं सर तुम्ही काय बोलताय. मी खूप आनंदी झालो आणि मग दुसऱ्या दिवशी पंकज सरांच्या घरी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग सरांनी गाणं लावलेलं होतं, लिरिक्स पण दिले होते समोर LED वर. मग सरांच्या घरी गेलो, सरांनी चाल पण समजून सांगितली. 15 वेळा गाणं ऐकायला लावलं सरांनी. नुसतं गाणं ऐकत होतो मी आणि ती चाल आहे ना 2 मिनिटात लक्षात बसली माझ्या. आणि शब्द जे होते ना त्याच्यामध्ये काही गोव्यातले शब्द आहेत, माझ्या दिलाचो पावशर किलोचो पारठा ऐकायचो घे ना घे. तर ते शब्द लक्षातच आले नाही. सरांना म्हणलं सर हे काय, तर सरांनी सांगितलं ह्या पिक्चरची शूटिंग गोव्याला होणार आहे त्यासाठी ह्याच्यात गोव्याचे शब्द टाकलेले आहेत. मग सरांना म्हणलं बरोबर सर. मग सरांनी चाल छान समजून सांगितली आणि लिरिक्स पण समजून सांगितली आणि एकदम छानपैकी दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्ड ट्रायल करूया आणि मग ठरवूया असं या नोटला आलं होतं. कारण की अभयसाठी आवाज हवा होता आणि सिनेमात लहान मुलाचं असं काही विशेष असं काही हे नाही आहे, पण लहान मुलाच्या आवाजात गाणं का असावं म्हणून आपण दादांनी ही आयडिया दिली की आपण प्रत्येक माणसाच्या मध्ये एक लहान मुलं असतं आणि त्याला आनंद झाला की ते जागृत होतं आणि म्हणून आपण लहान मुलाचा आवाज वापरूया. बस ही एक नोट होती आणि दादा बोलले की आपण लहान मुलाच्या आवाजात गाणं ट्राय करू शकतो. म्हटलं हो, स्केल म्युझिकली शक्य, म्हटलं स्केल बरोबर आहे. आणि मग चैतन्याचे मला काही मित्रांनी व्हिडिओज दाखवले कलर्सच्या शोचे, त्यातलं त्याचं मी ते देवा काळजी गाणं ऐकलं आणि तो जबरदस्त गायला तिकडे. मी म्हटलं की आपण ट्राय करून बघूया आणि आला तो. तर तो जे बोलला ते सगळं खरं आहे, तो आला आधी त्यांनी गाणं ऐकलं आणि पुढच्या अर्ध्या एका तासात त्यांनी गाणं डायरेक्ट फायनल गायलंच. म्हणजे त्याला काही सांगावंच नाही लागलं की रिटेक बिटेक त्याला माहीतच नाही आहे. म्हणजे गाणं चुकलं की तिथून पुढे गायचं हे त्याला माहीत नाही, गाणं चुकलं की पहिल्यापासून गायचं हेच त्याला माहीत आहे. त्याच्यामुळे तो चुकतच नव्हता. तर इतकं सहज जबरदस्त त्यांनी गायला आणि त्याचं वय आणि तो जे गातो याचा काही संबंध नाही आहे. मला एक विचारायचं ना की शाळा वगैरे काही मिस करतोयस की नाही, शाळेतले मित्र वगैरे? नाही, अजूनपर्यंत मी शाळेत गेलो नाही. विचार वगैरे आहे की घरी जेव्हा जाईल तेव्हा शाळेत जाईल तेव्हा मला मित्रांची प्रतिक्रिया काय तेव्हाच कळेल. 6 महिने झालं तू मुंबईत आहे आणि लहानपणापासून तू आळंदीला होता, आता कसं वाटतंय मुंबईत? छान वाटतंय. मिस करतोय आळंदीची कुठली गोष्ट, एखादी गोष्ट वगैरे? म्हणजे लई दिवस झालं आमच्या आळंदीतल्या माऊलींची जे जिवंत समाधी आहे त्या समाधीचं दर्शन अजून 6 महिन्यात घडलं नाही, पण आता जेव्हा जाऊ तेव्हा घेऊया दर्शन. आपल्यापेक्षा जवळजवळ 10 वर्ष 10 पिढ्या तरी पुढे आहे ती. म्हणजे त्याला जरी शब्दांचा अर्थ कळत नसला तरी तो म्युझिकली इतका तो मेंदूनी स्ट्रॉंग आहे की त्याला तो शब्दातला अर्थ तो गाऊनच एक्सप्रेस करतो आणि त्याच्यामुळे ते आपल्यापर्यंत खूप पोचतं आहे.
तर असे खूप कमी सिंगर असतात. मला हेच वाटतं की तो पटापट मोठा व्हावा आणि मोठ्या लोकांचे पण त्यांनी गाणे गावीत. म्हणजे हो, म्हणजे रोहित राऊत हा माझ्यासाठी तेव्हा लिटिल चॅम्प होता दुनियादारीच्या वेळेस. तर आता एक अजून मला लिटिल चॅम्प मिळाला आहे आणि हो हरकत नाही. आणि मला तरी असं वाटतं की हा येणाऱ्या काळातला एक आदर्श गायक असू शकतो. सो आता लकीच्या निमित्ताने खरंच तू खूप जास्त लकी आहेस आणि मराठी इंडस्ट्रीसाठी आम्हाला एक नवीन गायक भेटलाय. सो आम्हीही खूप लकी आहोत की तुझा एवढा मस्त आवाज आहे, तू एवढा मस्त गातोयस आणि सगळं. तुझी पुढच्या वाटचाले खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशा खूप सारे पिक्चर्स करशील अशी अपेक्षा आहे. हो नक्कीच, डेफिनेटली नक्कीच, कारण की एक खूप चांगला सिंगर मिळाला आहे चैतन्य आम्हाला आणि जितका तो सहज बोलतो तितका सहज गातो आणि निर्मळ आहे तो. म्हणजे त्याच्यासमोर चाल तुम्ही ठेवा, जशी आपण त्याला कंपोज करतो तो तशीच्या तशी रेंडर करतो. आणि असे खूप कमी सिंगर असतात, म्हणजे आम्ही खूप लोकांसोबत गातो, वेगवेगळ्या ॲड्स करतो, तर खूप लाखात काही लोक असतात त्याच्यापैकी हा एक आहे. आणि हा खूप लहान आहे आणि आळंदीसारख्या देवाच्या भूमीतून आलेला आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली याचा प्रवास खूप जबरदस्त असेल.